ठिकाणी काल दिनांक 4/5/2019 रोजी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी हे हेल्मेट विरोधी केसेस करत असताना त्यांना एक संशयित इसम भेटला. त्यांच्याकडे चौकशी करता त्याने ATS या शाखेमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करत असल्याबाबत सांगितलं. परंतु वाहतूक पोलिसांना त्याचा संशय आला आणि संशय आल्याच्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ATS मुंबई या नावाचं आयडेंटिटी कार्ड सापडलं. त्यावरून हा जो इसम होता तो खरोखर सब इन्स्पेक्टर ATSचा आहे का याबाबत त्यांनी खात्री केली असता असा कोणताही पोलीस उपनिरीक्षक या ठिकाणी काम करत नाही असं ATSकडून सांगण्यात आलं. त्यानंतर ही खात्री झाली की सदर इसमाने खोट्या आयडेंटिटी कार्डच्या मदतीने ATSमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून काम करतो असे सांगून तो तयारी केलेली आहे. अशा प्रकारची फिर्याद वाहतूक विभागाने दिल्यामुळे पोलीस स्टेशन स्वारगेट येथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा क्रमांक 277/19 कलम 171, 468, 471 आणि 170 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातही त्याचे सदर इसमाचे नाव विवेक रामराव खत्रोडे असून तो सिंहगड रोड या ठिकाणी या ठिकाणचा रहिवासी आहे. सदर इसमाने स्वतःकडे पोलीस खात्यामध्ये नसताना सुद्धा ATSचे आयडेंटिटी कार्ड बाळगून तोतयागिरी केलेली आहे. म्हणून त्याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला असून इतरही अशा प्रकारचा काही त्याने ATSचा नावाचा वापर करून काही गैरकाम केलेले आहेत का याबाबत तपास चालू. सर तो त्याचं मेन काय करतो आणि तो इस्टेट एजंट आहे असं सांगतोय. आता आपण त्यांच्या घराची झडती वगैरे घेणार आहेत, तसेच त्या भागाला भेट देणार आहे, त्यावेळेस ही खात्री केली जाईल की तो जे सांगतो ते खरं आहे. त्याला कोर्टात हजर करण्यासाठी आता पाठवण्यात आलेले आहे. माननीय न्यायालयाने PCR दिल्याच्यानंतर त्याचा तपास